देशीय बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आजचा आणखीन एक दिवस वेगवान राजकीय घडामोडींचा, आणि हेच आपण जाणून घेणार आहोत की आत्ता या क्षणापर्यंत घडलंय तरी काय. चला सुरुवात करूयात. शपथविधी सोहळ्यासाठी नियोजन आणि व्यवस्थापन करण्यासाठी सह्याद्री अतिथीगृहात महत्वाची बैठक पार पडली आहे. बैठकीत राज्य शिष्टाचार विभागाचे अधिकारी, महाराष्ट्र विकास आघाडीचे नेते आणि कला दिग्दर्शक नितीन देसाई उपस्थित होते. बैठकीत उद्या होणाऱ्या शपथविधी सोहळ्याची रूपरेखा ठरवण्यात आल्याची माहिती शिवसेनेचे गटनेते एकनाथ शिंदे यांनी दिलेली आहे. याबद्दलची माहिती त्यांनी दिली. दरम्यान शपथविधी सोहळ्याला उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यात भेटलेल्या 500 शेतकऱ्यांना निमंत्रण देण्यात आलं आहे. सोबतच बैठकीला सर्व राष्ट्रीय नेत्यांना निमंत्रण देण्यात येणार आहे. त्यामुळे आता आपण असं म्हणूयात की आत्तापर्यंत सगळ्या घडामोडी या अंतिम टप्प्यात आलेल्या आहेत, कारण उद्या उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेत आहेत आणि या शपथविधी सोहळ्याची तयारी जी ती जोरदार सुरू झालेली आहे, त्याची रूपरेखा नेमकी कशी असावी, कशा पद्धतीने तिथला मंच असेल, काय तयारी आपण करणं आवश्यक आहे, कोणाकोणाला बोलवण्यात यावं, याबद्दलची बैठक जी आहे ती बैठक आता सह्याद्री अतिथीगृहावरती पार पडलेली आहे. आणि या बैठकीत राज्य शिष्टाचार विभागाचे अधिकारी, महाराष्ट्र विकास आघाडीचे नेते आणि कला दिग्दर्शक नितीन देसाई, जे दरवर्षी शपथविधी सोहळ्याचा जो मंच असतो त्या मंचावरती नेमकं पाठीमागे कशा पद्धतीचं स्वरूप असावं, त्या मंचावरची बैठक व्यवस्था कशी असावी, कोण कोण तिथे कशा पद्धतीने बसतील, कुठे मुख्यमंत्री होणारे मुख्यमंत्री शपथ घेतील, आणि जर इतरही मंत्री शपथ घेणार असतील तर ते देखील कोणत्या बाजूला येऊन शपथ घेतील, राज्यपाल कोणत्या बाजूला उभं राहतील, याबद्दलची सगळी व्यवस्था आहे. कला दिग्दर्शक नितीन देसाई बघत असतात आणि याबद्दलची बैठक जी आहे ती आता सह्याद्री अतिथीगृहावरती पार पडलेली आहे. अधिक माहिती आपण जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी